सातारा जिल्ह्यातील चिंचनेर वंदनचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे रुग्णांसाठी देवदूत ठरत आहेत. दिवसेंदिवस जगभरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामध्ये अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावे लागलेत. कोरोना काळात अनेक कोरोना योद्धे जीवाची पर्वा न करता काम करताना आपल्याला दिसतात. असेच एक साताऱ्याचे डॉक्टर रुग्णांसाठी ठरले देवदूत. पाव्याचा स्पेशल रिपोर्ट. दिवसेंदिवस कोरोनाने हाहाकार माजवले आहे. महाराष्ट्र ही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. अशात अनेक योद्धे हे कोरोनामध्ये ग्राउंडवरती काम करताना दिसत आहेत. आज आपण जाणून घेणार आहेत ज्या रुग्णाला त्यांनी सेवा दिली आणि तो रुग्ण बरा झालेला आहे तो कशाप्रकारे त्यांनी डॉक्टरांनी सेवा केली आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय सांगाल? हां, इथं निरकुडीच्या होतं तर झोपलो होतो मी, बरं नव्हतं मला जास्त. तितक्यात गावातली माणसं सरपंच हे आले, परत त्यातनं ट्रॅक्टर गोलावला, चिंचनेरला नेलं आणि एक तिथंच चिंचनेरमध्ये सुई केली, ऑक्सिजन लावलं. आता या गावामधील ज्या आशा सेविका आहेत त्यांनी हे अतुलनीय काम केलेलं आहे, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की या पेशंटला बरं करण्यात त्यांचं योगदान कसं लागलेलं आहे. काय सांगाल? जेव्हा मी इथे आले इथं पहिल्यांदा पेशंटला बघितल्यानंतरच की कळलं की आता पेशंटला त्रास खूप होतो, कारण लगेच मी ऑक्सिजन लेवल चेक केलं तर त्यांचं ऑक्सिजन लेवल 84 वगैरे भरत होतं. तर आम्ही लगेच आमच्या गावातील सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य यांना सगळ्यांना बोलवलं आणि असं असं पेशंट आहे त्यांना आपल्याला पुढं पाठवलं पाहिजे, ॲडमिट करण्याची खूप गरज आहे त्यांना असं सांगितलं. तर गावातनं कुणाचीच मदत होत नव्हती की गाडी अवेलेबल होत नव्हती. त्यावेळेस असं कंडिशन होती की बेडच कुठे अवेलेबल होत नव्हते आणि 108 बोलायचे तर 108 पण खूप वेळ, आज जरी फोन केला तरी 108 उद्या सकाळपर्यंत कधी कधी यायचे. पेशंट न्यायला पेशंटला इतकी गरज होती ऑक्सिजनची की आम्ही मग कोणताच विचार न करता आम्ही गावातला एक ट्रॅक्टर बोलावला आणि ट्रॅक्टरमध्ये घालून आम्ही पेशंट PSC पोहोच केलं. PSC गेल्यानंतर पण त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर होती, तर तिची तिनं तिथं तिथून सारखी फोन करायची की आमच्या पेशंटला बेड अवेलेबल करा, बेड अवेलेबल करा. आणि सरांनी पण आमच्या डॉक्टर शशांक पाटील यांनी खूप मदत केली, त्यांनी लगेच तिथं ऑटो अवेलेबल करून त्यांना 3 तासापुरता का होईना पण ऑटो अवेलेबल झाला आणि तिथून रात्री 8-8:30 वाजता त्यांना जम्बोला नेण्याची सोय त्यांनी स्वतः डॉक्टरांनी आमच्या करून दिली. आणि त्यात आमच्या डॉक्टरांनी आमच्या MPW त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आम्हाला कोरोनाच्या काळात खूप मोलाचं ठरलं. किंवा आमचे आरोग्यसेविका पूजा खामकर यांनी पण खूप आम्हाला मदत केली. ह्या गावात इतके पेशंट हाय रिस्क होते की खूप प्रमाणात गोजेगाव ह्या कोविड शब्दात ह्याच्यात पूर्ण आमच्या या PSC ह्या उपकेंद्रात म्हणा तासग उपकेंद्रात म्हणा आमचं गोजेगाव फर्स्ट टाईमला होतं. तर आम्हाला खूप सगळ्यांची आमच्या आरोग्यसेवकांची गावकऱ्यांची म्हणजे गावातल्या सदस्यांची वगैरे मदत खूप झाली. धन्यवाद. आपण गावातील ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घे नक्की या रुग्णाला नेण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी कशाप्रकारे मदत केली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? आमच्या गावातून कसं झालं आहे की पॉझिटिव्ह पेशंटसाठी कोणीही 4-व्हीलर असेल काय असेल ह्या पॉझिटिव्ह पेशंट आलं की कोण देत नाही हे प्रत्येक गावाची समस्या आहे. पण आमच्या गावात आमच्याला एका सहकाऱ्यानं आम्हाला ट्रॅक्टर दिला आणि त्या ट्रॅक्टरवर आम्ही स्वतः आम्हाला कोणाला ट्रॅक्टर चालवा येत नसल्यामुळे आमचे ग्रामसेवक अविनाश मोरे यांनी स्वतः ट्रॅक्टर चालवला. आम्ही हा पेशंट ट्रायलीत बसवून PVC सेंटरला आमच्या चिंचनेर वंदनला आम्ही घेऊन गेलो आणि ते पेशंट आणि आशांचं आणि डॉक्टरांचं सहकार्यामुळे ते पेशंट आता चांगला झालेला आहे. तीच महाराष्ट्रामध्ये असे अनेक डॉक्टर आहेत ते रुग्णांची सेवा घरोघरी जाऊन करत आहेत. पडद्यामागं राहून काम करणारे अनेक डॉक्टर आपण पाहिले असतील. रुग्णांच्या घरी जाऊन त्यांना धीर द्यायचे, आधार द्यायचे काम असं एक डॉक्टर करत आहे. सातारा जिल्ह्यातील चिंचनेर वंदनचे वैद्यकीय अधिकारी शशांक पाटील यांची कामगिरी अतुलनीयच म्हणावी लागेल. कॅमेरामॅन मयूरसह महेश क्षीरसागर, इंडिया 24 तास, सातारा.